ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. 13 सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आलेल्या प्रिया नाईक यांच्या घरातील चोरलेले दागिने पनवेल शहर पोलिसांनी जप्त केले आहेत. तिन्ही आरोपींना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पनवेल शहरातील माणेकनगर येथे राहणाऱ्या प्रिया प्रल्हाद नाईक यांच्या हत्येप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी प्रिया नाईक यांच्या मुलीसह तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत 2 दिवसांपूर्वी प्रिया यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र घरी नातेवाईक असल्याने त्यांचा तो प्रयत्न फसला होता. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांची हत्या करण्यात आली. यातील आरोपी विशाल पांडे हा टेलरिंग शिकत होता, तर विवेक गणेश पाटील हा पूजापाठ करत असे. प्रिया नाईक यांना मारण्यासाठी दोघेही आरोपी दुचाकीवरून आले होते. यापूर्वी प्रिया यांची आरोपी मुलगी प्रणाली नाईक हिने तिच्या आईला विवेक पाटील याची ओळख पूजापाठ करतो अशी करून दिली होती. त्यामुळे 13 सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांनी या दोघांना पूजापाठ करण्यासाठी घरात घेतले असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली. त्यानंतर अंदाजे अर्ध्या तासामध्ये प्रिया नाईक यांची हत्या करून घरातील दागिने घेऊन दोघे आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी हे चोरलेले दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.